तर इंदापूरमध्ये घड्याळाच्या प्रचारासाठी भाडोत्री महिला आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या संदर्भात महत्वाची प्रतिक्रिया घेऊयात. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी जोडले जात आहेत. अमोलजी, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. महत्वाची बातमी समोर आली. इंदापूरमध्ये घड्याळाच्या प्रचारासाठी काही महिला आणण्यात आल्या, मात्र त्यांना प्रचारासाठी ठरवलेले पैसे देण्यात आले नाही. जवळपास ह्या 92 महिला होत्या. दिवसभर प्रचार केला, मात्र पैसेही दिले नाही आणि त्यांना फक्त एका वडापाववरती ठेवण्यात आलं. या संदर्भातली तुमची महत्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. सर्व ज्या काही महिला भगिनीच्या बाबतीत तुम्ही व्हिडिओ दाखवताय, रोहित पवारांनी केलेलं हे षडयंत्र आहे. सुप्रियाताई सुळेंचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला, विशेषतः सुनेत्रा वहिनींच्या बाबतीत अपप्रचार करून अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल केल्या जात आहेत. यांनी कुठलाही परिणाम होणार नाही. निवडणुकीत आता पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून शेवटचा प्रयत्न काय करायचा? तर भावनिकता केली तर बारामतीकर झुळकावून लावतायत. म्हणून यांनी कर्जत, जामखेड आणि त्या परिसरातून ही लोक गोळा केलीत आणि त्या महिलांना जाणीवपूर्वक ते बोलायला लावलंय. हे अगदी अमोलजी, महत्वाची प्रतिक्रिया तुमची या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.